कसा त्याची कार्यवाही करायची. तर 2012 असे नियम बनले होते जातीचे दाखले देण्याचे आणि जात पडताळणीचे नियम बनलेले होते. त्याच्यामध्ये 2018 दुरुस्ती करण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये रक्ताच्या नातेवाईकांमध्ये कोणाकडे जर नोंद असेल तर त्या नातेवाईकांना फायदा मिळेल अशा पद्धतीची तेव्हा दुरुस्ती झालेली होती. म्हणून त्याला 2018 नियम म्हणायचे. आता त्याच नियमामध्ये आता ही दुरुस्ती झाली आहे पुढची, त्याला आता इथून पुढे 2024 नियम म्हणणार आहेत. म्हणजे हे नियमामध्ये दुरुस्ती आहे, कायद्यामध्ये दुरुस्ती नाही. आणि ही राजपत्रात केलेली म्हणजे राजपत्रात प्रकाशित केलेली दुरुस्ती आहे, हे काही केवळ GR नाही आहे किंवा सरकारचं परिपत्रक नाही आहे, अतिशय स्ट्रॉंग डॉक्युमेंट आहे कायदेशीर दृष्ट्या. आणि ह्या नियमात बदल आहे, कायद्यात अमेंडमेंट झालेली नाही, त्यामुळे असा नियम बदलण्याचा अधिकार सरकारला आहे. त्यांना कायद्यात सुद्धा बदल करण्याचा अधिकार आहे, पण त्याच्यासाठी विधिमंडळ किंवा अध्यादेश अशा गोष्टी कराव्या लागतात. तर हे नियमात बदल असल्यामुळे सरकार असे बदल करू शकतं आणि त्याला कितीही हरकती घेतल्या तरी शेवटी निर्णय सरकारचाच असतो. सरकार ठरवतं याला लागू करायचं की नाही शेवटी. त्यामुळे आता जे त्याच्यावर आक्षेप येत आहेत OBCंकडून, त्या आक्षेपांना काही तसा मतलब नाहीये. त्यांना जर वाटतंय की अजून 16 तारखेपर्यंत या लागूच झालेला नाहीये, तर मग 16 तारखेपर्यंत त्यांनी वाट का बघत नाही? का ते लगेच त्याच्यामध्ये विचार करू लागलेले आहेत? सगळ्यांना माहिती आहे की ही अधिसूचना लागू होणार आहे, त्यामुळे सगळ्यांचं धाबदान आणलंय. भुजबळांनी काल बैठक घेतली, भुजबळांनी त्याच्यावर नंतर पत्रकार परिषद घेतली, त्यांनी आंदोलनाचा कार्यक्रम दिला आणि भुजबळांसमोर भाजपचे 2 आमदार होते, गोपीचंद पडळकर आणि राम शिंदे. त्यामुळे भाजप म्हणजे अजितदादांचा गट भुजबळांच्या माध्यमातून आणि भाजपचा गट राम शिंदे आणि पडळकरांच्या माध्यमातून